नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मिलिंद भागवत, अन्नदातामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण उन्हाळ्यामध्ये पोल्ट्री व्यवस्थापन कसं करायचं हे जाणून घेणार आहोत. पीक कर्ज न देणाऱ्या बँकांना नागपूरच्या पालकमंत्र्यांनी काय सुनावलंय हे देखील समजून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाहूयात अन्नदाता टॉप 18 या फटाफट बातम्यांच्या सेगमेंटमध्ये काय आहे खास. वाया जाणाऱ्या अन्नधान्याचा जैव इंधनासाठी वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॅनडातल्या शास्त्रज्ञांनी खराब अन्नधान्य, फळं आणि भाज्यांपासून इंधन निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. क्रूड इंधनाला हा चांगला पर्याय ठरू शकतो. मान्सूनच्या वाटचालीमध्ये मोठी प्रगती होताना दिसते. नैऋत्य मोसमी वारे हे 2 दिवसात अंदमान निकोबारमध्ये धडकण्याची शक्यता आहे, हवामान विभागानं असा अंदाज वर्तवला आहे. वाशीच्या घाऊक बाजारात टोमॅटो 40 रुपये किलोंच्या वर कडाडला आहे. उन्हाळा आणि पाणी टंचाईमुळे टोमॅटोच्या भावामध्ये मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. शेतकऱ्यांचा असंतोष आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना तो चांगलाच भोवला आहे, कारण 178 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुलीविरोधात, केसी राव जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मुलीच्या विरोधात निवडणुकीत अर्ज भरला होता आणि त्यामुळे केसी राव यांच्या मुलीला पराभव स्वीकारावा लागला. तेलंगणामध्ये हळद आणि ज्वारी उत्पादकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झालं आणि हेच सत्ताधारी TRSला चांगलंच भोवलं आणि लोकसभा निवडणुकीत TRS पिछाडीवर गेली. शेतकऱ्यांच्या भरवशावर गेल्या लोकसभेला 11 खासदार मिळवलेल्या TRSचं संख्याबळ हे घटलं आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे हे संख्याबळ 14 वरून 9 पर्यंत घसरलं आहे. लोकसभेत पोहोचलेल्या नव्या खासदारांपैकी 150 पेक्षा जास्त खासदार हे शेतकरी, अंदाजे 30% खासदार हे शेतकरी असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील. कापसाच्या आयातीमध्ये 80% वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. कापसाचं उत्पादन घटलं आहे आणि त्या प्रमाणात दर्जासुद्धा घसरला आहे आणि त्याचाच हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामांची मोजदाद सध्या अनेक ठिकाणी सुरू आहे. अनेक ठिकाणी श्रमदान अजूनही संपलेलं नाही. जरी स्पर्धेची वेळ संपली असली तरी श्रमदान करायचंच असा गावकऱ्यांचा निश्चय. अजीवनसत्व असलेल्या सोनेरी तांदळावरील संशोधन पूर्णत्वाकडे पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय भाग संशोधन संस्थेच्या बांगलादेशातल्या केंद्रावर या वाणाची नुकतीच चाचणी सुद्धा घेण्यात आली. मक्यावरील अमेरिकन लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी सरकार विविध उपाययोजना करत असलं तरी उपाय अयोग्य असल्याचा आरोप सुद्धा होतोय. शेतीमध्ये काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्याकडून सरकारनं दखल घेण्याची मागणी केली जाते. भारतातल्या अतिरिक्त काजूला चीनमध्ये विक्री परवाना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात अतिरिक्त झालेला काजू विकून बाजारातली मंदी कमी होऊ शकते आणि ती शेतकऱ्यांच्याकरता मोठी दिलासादायक गोष्ट आहे. निळवंडे कालवा निर्मितीसाठी भर उन्हामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर सुद्धा शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहिले, यामुळे अनेक तास या सगळ्या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली होती. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोल्यातल्या अंदुऱ्यातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. गणेश बायस्कर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी आपली जीवनयात्रा हताश होऊन संपवली. पोलीस आणि शेतकऱ्यांनी अनेक नागांचं रक्षण केल्याचं समोर आलंय. सोशल मीडियावर त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत. अंगावर पाणी टाकल्यानं नागांना मोठा दिलासा मिळाला. काही नाग हे जबरदस्त उष्णतेमुळे डोंगरातून बाहेर आले होते, अशा अनेकांना सर्पमित्रांनी वाचवलं आहे. वर्ध्याच्या देवळीमध्ये जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली. अंदाजे 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालंय. सुदैवानं कुठलंही जनावर दगावलं नाही, मात्र पेंडा आणि गोठ्याचं मात्र नुकसान झालं. बारामतीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते चैत्र पालवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रिकल्चर ट्रस्टचा हा संयुक्त उपक्रम आहे. याला पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. जळगावच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये पाणीटंचाई तीव्र झाली आहे. नद्यांची पात्र आणि बंधारे कोरडे ठाक पडले आहे.
आणि आता टॉप 18 बातम्यांनंतर आता एक नजर टाकूयात राज्यातल्या प्रमुख बाजार समित्यांमधल्या शेतमालाच्या बाजारभावावर. कांदा लासलगावला किमान 5.50 रुपये किलो तर कमाल 14 रुपये किलो. टोमॅटो चंद्रपूरला 30 रुपये किलो ते कमाल 40 रुपये किलो. कोबी मुंबईमध्ये 10 रुपये किलो किमान तर कमाल 16 रुपये किलो. बटाटा पुण्यामध्ये किमान 10 रुपये किलो तर कमाल 18 रुपये किलोनं बाजारात उपलब्ध आहे. तूर निलंग्यामध्ये किमान 5,000 रुपये क्विंटलनं बाजारात विकली जाते आहे तर कमाल दर आहे 5,950 रुपये क्विंटल. हळद सांगलीमध्ये किमान 5,885 रुपये क्विंटलनं विकली जाते आहे तर कमाल दर आहे 6,150 रुपये क्विंटल. अमळनेरच्या बाजारामध्ये गहू 1901 रुपये प्रति क्विंटल दरानं 50 पैसे किलो तर कमाल 14 रुपये किलो. टोमॅटो चंद्रपूरला 30 रुपये किलो ते कमाल 40. समितीमध्ये सोयाबीन 3,586 रुपये क्विंटल हा किमान दरानं विकलं जात आहे तर कमाल दर आहे 3,600 रुपये क्विंटल. तासगावच्या बाजारामध्ये ज्वारी ही साधारण 2,460 रुपये क्विंटल या किमान दरानं तर 2,530 रुपये क्विंटल या कमाल दरानं विकली जाते. इकडे सिल्लोडला कापूस 6,000 रुपये क्विंटल हा किमान दर आहे तर 6,400 रुपये क्विंटल हा सिल्लोडच्या बाजारातला कापसाचा कमाल दर आहे. शेतकरी मित्रांनो आपण पाहताय अन्नदाता. उन्हाळ्यात त्यातही मे महिन्यामध्ये पोल्ट्रीचं व्यवस्थापन हा सगळ्यात अवघड भाग. या काळामध्ये पक्ष्यांचं आरोग्य आणि उत्पादनातलं सातत्य टिकवून ठेवणं हे अतिशय अवघड असतं. या कठीण काळामध्ये पोल्ट्रीचं नियोजन कसं करायचं याचं मार्गदर्शन आपल्याला करतायत मराठवाडा कृषी विद्यापीठातले पोल्ट्री तज्ज्ञ प्राध्यापक MG निकम सर. यावर्षी पावसानं महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय, त्यात तापमान वाढल्यानं शेतीपूरक व्यवसाय देखील संकटात सापडले आहेत. याचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसतोय. महाराष्ट्रातलं पोल्ट्री उत्पादन मोठ्या संख्येनं घटलंय. परिणामी ऐन उन्हाळ्यात अंडी आणि चिकनचे भाव वधारलेत. या तेजीचा फायदा घेण्यासाठी तुमच्या पोल्ट्रीतील व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करणं गरजेचं आहे. उन्हाळा या ऋतूमध्ये कोंबड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मरतूक होत असते आणि ही मरतूक जी आहे ही वाढलेल्या तापमानामुळं त्या ठिकाणी होत असते. त्याला आपण उष्माघात असं म्हणतो आणि कोंबड्या ह्या उष्माघाताला फार लवकर बळी पडतात आणि वातावरणातील तापमान जेव्हा वाढलेलं असतं या वाढलेल्या तापमानामुळे पक्ष्यांच्या शरीरामधली रोगप्रतिकारक शक्ती ही त्या ठिकाणी कमी झालेली असते आणि कमी झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये निरनिराळे विषाणूजन्य रोग त्या ठिकाणी पक्ष्यांना उद्भवतात. त्यामध्ये प्रामुख्याने राणीखेत नावाचा रोग आहे आणि इन्फेक्शियस बर्सल डिसीज नावाचा एक आजार आहे. हे रोग त्या ठिकाणी पक्ष्यांना याचा संसर्ग होतो. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांच्या शरीरावर उन्हाचा ताण वाढतो. बाहेरील तापमान वाढत असताना पक्ष्यांच्या खाद्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रथिनाचं प्रमाण कमी करून ऊर्जा वाढवणं गरजेचं आहे. दुपारी पक्ष्यांना काहीच खायला देऊ नये, जेणेकरून दुपारी तापमान कमी राहण्यास मदत मिळेल. खाद्यावर पाण्याचा शिडकाव करावा. कारण ह्या काळामध्ये वातावरणातील तापमान आणि पक्ष्याच्या शरीराचं तापमान हे जेव्हा दोन्ही समप्रमाणात वाढतं त्यावेळेस पक्ष्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होण्याची दाट शक्यता असते आणि यावेळेस आपल्याला पक्ष्यांना थोडंसं खाद्य त्या ठिकाणी द्यायचं नाही आहे 11 ते 3 या कालावधीमध्ये. आणि जे काय आपण पक्ष्यांना खाद्य देतो त्या खाद्यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचं प्रमाण जे आहे थोडंसं ओलं जर करून खाद्य दिलं तर मोठ्या प्रमाणावर पक्षी ते खाद्य खातात आणि खाद्याचं प्रमाण जेव्हा पक्ष्याच्या शरीरात जातं पक्ष्याची उत्पादन क्षमता सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगली जी वाढलेली आढळून येईल आणि पक्षी जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपलं उत्पादन देऊ शकतील. ते अंडे देणारे पक्षी असतील किंवा मांसल पक्षी असतील. शक्यतो हे जे खाद्य आहे या खाद्यामध्ये खाण्याचा सोडा साधारणतः 1 क्विंटलला 100 ग्रॅमच्या आसपास आपण जर टाकला तर त्याचा चांगला परिणाम हे पक्ष्यांच्या वाढीवर दिसून आलेला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना जमीन देखील कोरडी पडते. अशा वेळी पक्ष्यांना पाण्यातून रोगराई होण्याची शक्यता असते. त्यामुळे पक्ष्यांना पाणी देताना ते निर्जंतुकीकरण करावं. पक्ष्यांना जीवनसत्वाचे डोस द्यावेत.
महाराष्ट्राचं तापमान जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आपल्याला वाढलेलं आढळून आलेलं आहे. 45 वर तापमान गेलेलं आहे आणि एवढ्या तापमानामध्ये पक्ष्यांची जी काही वाढ आहे त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि असे निरनिराळे जे आजार आहेत ह्यामुळं सुद्धा पक्ष्यांचं जे काही उत्पादन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी होतं. तर आपल्याला उपाययोजना म्हणून निरनिराळ्या रोगांच्या बाजारामध्ये लसी उपलब्ध आहेत, लसीकरण उपलब्ध आहे आणि हे लसीकरण जर आपण पक्ष्यांना वेळीच केलं तर आपले जे काही पक्षी ह्या रोगामुळं बळी पडतात, जसं की राणीखेत नावाचा रोग आहे, IBD नावाचा रोग आहे, ह्या लसी आपण बाजारातून घ्यायच्या आहेत. पक्ष्यांचं लसीकरण योग्य वेळी करावं. उन्हाळ्यात पक्ष्यांमधील रोग प्रतिकारक क्षमता कमी होते, ती वाढवण्यासाठी या लसीकरणाचा फायदा होतो. पण लसीकरणासाठी वापरणारी लस शेवटच्या क्षणापर्यंत थंड ठेवावी. IBD या आजारावर IBD नावाची लस, IBD नावाची इन्फेक्शियस बर्सल डिसीज नावाची लस बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि ही लस पिण्याच्या पाण्यामार्फत किंवा पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये थेंब टाकून सुद्धा आपण त्या ठिकाणी पक्ष्यांना देऊ शकतो आणि पक्ष्यांची होणारी मृत्यू जी आहे ती आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो. वाढत्या तापमानात पोल्ट्री धारकांनी पक्ष्यांची योग्य ती काळजी घेतली तर सध्याच्या तेजीच्या काळात उत्पादनातलं सातत्य राखता येईल, पर्यायानं नफ्याचं गणितही साधता येईल. ब्युरो रिपोर्ट, विशाल माने, News 18 लोकमत, परभणी. तिकडे येत्या 48 तासात मान्सूनच्या वाटचालीमध्ये प्रगतीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. दक्षिण पश्चिम मान्सून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अंदमानच्या समुद्रात पोहोचेल. तशा प्रकारचं पूर्ण अनुकूल वातावरण तयार झालं आहे. येत्या 3 दिवसात पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. याच वेळेला महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, ओडिशा आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील अशा प्रकारचा अंदाज आहे. आपण पाहत आहे अन्नदाता. उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये मिळणारा रानमेवा म्हणजे शहरवासियांसाठी मोठी मेजवानी आणि आदिवासी कुटुंबियांसाठी पोट भरण्याचं हक्काचं साधन. हा रानमेवा कसा गोळा केला जातो आणि त्यामागची धडपड किती मोठी असते पाहूयात एक रिपोर्ट. डोंगरची काळी मैना, गोड जांभळं, उन्हाळ्यातला हा खास रानमेवा. सध्या शहरातल्या लोकांना या रानमेव्याची चव चाखायला मिळते. त्यामागे आहे या आदिवासी कुटुंबाची मेहनत. मुंबई नाशिक महामार्गाला लागून असलेलं पडघा जवळच्या जंगलातून हे आदिवासी हा रानमेवा गोळा करतात. हा रानमेवा हेच त्यांच्या रोजगाराचं साधन आहे. पण हा रानमेवा तोडण्यासाठी त्यांना मेहनतही तितकीच करावी लागते. करवंदांच्या काटेरी जाळीतून एक एक करवंद तोडून टोपली भरली जाते. तसंच जांभळाच्या मोठमोठ्या झाडांवरची जांभळं बांबून हलवून खाली पाडली जातात आणि मच्छरदाणीत ती झेलली जातात. उन्हाळ्यामध्ये आंबे भेटतात, जांभळा भेटतात, करवंदा, या आपले धामणं, या आटरून, याच्यावर आम्ही 12 महिने घालवतो कसा तरी. गोड जंगली आंबे हे सुद्धा अनेकांच्या खास आवडीचे. कोणतेही केमिकल्स न वापरलेले हे आंबे झाडावर चढून तोडले जातात. सकाळपासून करवंद, जांभळं, आंबे, तोरणे, धामणे तोडून टोपल्या भरून आपल्या घरी आणून ठेवतात. त्यानंतर दुपारच्या वेळेस मुंबई नाशिक महामार्गावरच्या खडवली रोडवर या टोपल्यांमधील हा रानमेवा शहरवासियांसाठी खुला करण्यात येतो. 30 वर्षे पूर्वी झाले, 30 वर्षेपासून हे चाललंय. करवंद, धामणं, तोरणं अशावर आमचं चालवणं आहे. इथं रोडवर काडीने आकडीने हिलवता आले ते हिलवणार, हा अशा पद्धतीने काढतो. हा रानमेवा हेच या आदिवासींच्या पोट भरण्याचं साधन. पण आता जंगलांवरही बिल्डरांची नजर जाते आणि त्यांच्या हितासाठी अनेकदा धोरणं राबवली जात आहेत. पण ही जंगलं गेली तर आदिवासींवर उपासमारीचं संकट येणार आहे. आता जो कायदा होऊ घालतात या कायद्यामध्ये अक्षरशः आदिवासी हा उद्ध्वस्त होणार आहे, कारण त्यांच्याकडून जंगल काढून घेण्यात येतील आणि एक प्रकारचा या जंगलाचा ठेका कोणाला तरी एका कंपनीला किंवा देतील. त्यामुळं आदिवासींच्यावर 100% उपासमारीची वेळ, कारण आदिवासी हा 12 महिने या जंगलावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. सध्याच्या भेसळयुक्त जगामध्ये हा रानमेवाच निर्भय राहिलाय. तो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या जंगलाचं आणि जंगलातल्या आदिम रहिवाशांचंही रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. रवी शिंदे, News 18 लोकमत, भिवंडी. मे महिना संपत आल्यानं शेतकऱ्यांनी शेतामध्ये मशागतीच्या कामावरती लक्ष केंद्रित केलं आहे. मे महिन्याच्या अखेरीस शेतातली कामं करून जून महिन्यामध्ये लवकरात लवकर पाऊस यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते. यंदा तरी चांगला पाऊस यावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
मागच्या वर्षी बहुत जे होतं पाणी नाही आलं टायमावर साथ नाही दिली निसर्गानं. यावर्षी वाटतं बाप बरं होईल म्हणून पाणी, पण निसर्गाचं आता सांगता येत नाही काही. दरवर्षी सोयाबीन कपास तूर. मागच्या वर्षी ॲव्हरेज झालं 2-3 ची ॲव्हरेज लागली सोयाबीनला. खर्चाले नाही परवडला. महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. गेल्या 1.5 महिन्यामध्ये महाराष्ट्रात अंदाजे 4 ते 5 हजार गावांमध्ये लाखो डीप CCT तसंच हजारो बंधारे बांधले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतापासून ते शिवारापर्यंत श्रमदानातून पाणी ठेवण्याची भांडी निर्माण केली आहेत. या भांड्यांमध्ये येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी अपेक्षा आहे. साचलेलं पाणी निश्चितपणे जिरेल आणि त्याचा पुढच्या वर्षी फायदा होईल. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच या जलचळवळीमध्ये श्रमदान केलं. महाराष्ट्रातल्या शेकडो जलदूतांनी जे काम केलं त्याची काही क्षणचित्र तुम्ही TV स्क्रीनवर पाहताय. आज अन्नदातामध्ये इथेच थांबूयात, उद्याला पुन्हा भेटूयात. तुमचे काही प्रश्न त्याच्यावरची उत्तरं आणि अर्थातच काही सकारात्मक स्टोरीज घेऊ. पाहत राहा अन्नदाता, न्यूज 18 लोकमतवर.